गोंदियातील एका वकिलांना काही कारणास्तव जे आहे 90 रुपयाचा दंड आकारला होता. तो दंड न भरल्यामुळे 5 दिवसांचा जे आहे कारावासाची शिक्षा त्यांना ठोठावली होती. या प्रकरणी जे आहे महाराष्ट्रभरात सर्वत्र जे आहे मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला गेलेला आहे. भंडारा जिल्ह्यात हा निषेध व्यक्त केलेला गेलेला आहे आणि आपल्यासोबत बोलण्याकरिता यावर आहेत भंडारा जिल्हा वकील संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभात मिश्रा. काय सांगाल प्रभातजी, काय प्रकरण होतं आणि कशा पद्धतीने ते त्याचा तुम्ही निषेध व्यक्त केला, काय तुमची मागणी आहे? आमच्या जिल्ह्याला लगतच भंडारा गोंदिया जिल्हा आहे. तिथले जे माजी अध्यक्ष पराग तिवारी यांच्या ज्युनियरच्या एक प्रकरण कुलकर्णी नावांच्या CGM यांच्या कोर्टात प्रलंबित असताना आम्हाला जी IQ माहिती मिळाली आहे त्या हिशोबाने कुलकर्णी साहेबांनी त्याला पक्षकाराला सांगितला की तुझे वकील जर वेळेवर येत नसतील तर तू वकील बदलाव. तर सर्वात पहिली गोष्ट की एखाद्या न्यायाधीशाला ही न शोभणारी गोष्ट आहे की वकील वेळेवर येत नाही आहे तर वकील बदलाव. कित्येकदा वकिलांनाही, वकीलही एक माणूस आहे, त्यालाही काही खाजगी अडचण असतात. याचऐवजी साहेबांनी जर पक्षकाराला सांगितलं असतं की थोड्या वेळ थांबून जा आणि वकील साहेबांना बोलवून घेऊन ये तर इतका वाद वाढला नसता. पण न्यायाधीश साहेबांनी जे आहे असे बोलल्यामुळे आणि ही बातमी पक्षकारांना जाऊन वकिलाला सांगितल्यामुळे वकील साहेब न्यायालयात आले. पुन्हा याच शब्दाची पुनरावृत्ती न्यायाधीशाकडून झाल्यामुळे तिथं त्यांची शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमकीमुळे न्यायाधीशांनी त्यांना जे आहे तात्काळच 4 तास कोर्टात उभे ठेवले. त्यांनी सांगितले की मला लघवी लागली आहे, मी लघवी करून येतो, तरी त्यांना कोर्टाच्या बाहेर जाऊ दिलं नाही. आणि यावेळेस बरेचसे गोंदिया शहरातले जे वकील होते त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली, मात्र न्यायाधीशांनी जे आहे अरेरावीपणा दाखवून त्यांना म्हणजे एक वचपाच काळाचा असेल अशा काही पद्धतीने त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला, त्यांची बेइज्जती केली. आणि शेवटी सायंकाळी 5:30 ते 6 दरम्यान त्यांना 90 रुपयाचा दंड न भरल्यास 5 दिवसाचा कारावास अशी एक शिक्षा सुनावली, जी आमच्या मते वकील मंडळीच्या जी आहे त्यांच्या विरोधात केलेली कारवाई आहे असं आम्हाला वाटलं आहे. त्या संदर्भात आज आम्ही भंडारा जिल्ह्यात त्या शिक्षेचा निषेध नोंदविण्याकरता आणि कुठंतरी आमच्या वकिलांना एक न्याय मिळावा या उद्देशाने त्या प्रकरणाचा विरोध दर्शविला आहे आणि निषेधची कारवाई केलेली आहे. आणि अशी कोणतीही कारवाई भविष्यात कोणत्याही कोर्टात कोणत्याही वकिलासोबत होईल तर जिल्ह्यात भंडारा जिल्ह्यातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला कोणताही वकील याला खपवून घेणार नाही याची दखल न्यायव्यवस्थेने घ्यावी ही आमची मागणी आहे. नक्कीच जे आहे असा प्रकरण याच्यानंतरही कधी खपवून घेणार नाही असे वक्तव्य जे आहे प्रभात मिश्रा यांनी केलेले आहे. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.